भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा आरक्षण या विषया संदर्भामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। भारतीय जनता पक्षाचंही मत या सगळ्या घटनाक्रमाकडे पाहता याची पुढची मार्गक्रमणा समाज हितासाठी कशी बांधायची या संदर्भातला एक कार्यक्रम घेऊन आम्ही सगळे पुढे चाललो आणि मग 10-12 प्रमुख नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जात आहेत। बीड आणि नांदेड मध्ये मला त्या ठिकाणी पक्षाने येण्याची संधी दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र विकास आघाडीने सर्व रेकॉर्ड आजपर्यंतचे तोडले आणि मी जे म्हणतो ते रेकॉर्ड म्हणजे सगळ्या कुकृत्यातले रेकॉर्ड त्यांनी तोडलेले आहेत। सर्वार्थाने कायदा व्यवस्थेचे ते धिंडवडे रेकॉर्ड तोडून केलेच आहेत। गुन्हेगारी संदर्भामध्ये सुद्धा महिलांच्या गुन्हेगारापासून बालगुन्ह्यापर्यंत असंख्य उदाहरणं देता येतील। अगदी जम्बो कोविड सेंटर मध्ये किंवा आयसोलेशन सेंटर मध्ये सुद्धा माता भगिनींशी झालेल्या अपव्यवहाराचे गुन्हे याचे सुद्धा दुर्दैवाने रेकॉर्ड त्यांनी मोडलेले आहे। मी स्वतः एक क्रिमिनल कोर्टातला वकील आहे म्हणून सांगतोय, कारण माझ्यानंतर काही लोक याच्यावर प्रतिक्रिया देतील आणि म्हणून गुन्हेगारी जगतामध्ये विविध प्रकारचे खून असतात। काही अचानक खून सडनली ऑन द स्पॉट त्याला अचानक झालेले खून असं म्हणता येईल। काही सूडबुद्धीने केलेले असतात त्या सूड भावनेने केलेले खून असं त्याला म्हणता येईल। काही उद्देशहीन असतात आणि मग उद्देशहीन पद्धतीने केलेले खून अशा वर्गीकरणामध्ये ते मोडले जातील। पण या सगळ्यात खतरनाक जो असतो तो खून असतो कोल्ड ब्लडेड खून। आणि हा कोल्ड ब्लडेड पद्धतीने केलेला जो मर्डर किंवा खून हा खूप भयंकर असतो। या खुनाची पूर्वतयारी झालेली असते पण ती दिसत नाही। या खुनाची पूर्ण तयारी झालेली असते पण ती कळत नाही। या खुनातला आरोपी समोर असतो पण तो दिसताना गोंडस दिसतो। अशा पद्धतीने कोल्ड ब्लडेड मर्डर्स खून होत असतात। महाराष्ट्र विकास आघाडीने एका मराठा समाजाच्या हिताचा असा कोल्ड ब्लडेड खून केलेला आहे।